नागपुर महानगर पालिका के कमिश्नर तुकाराम मुंडे इन्होंने टीवी के जरिए शहर के नागरिकों से कोरोना वायरस इस विषय को लेकर सीधी बातचीत की है मनपा आयुक्त ने मास्क सैनिटाइजर किराना दुकान लॉकडाउन सब्जी दुकान मॉर्निंग और इवनिंग वॉक और ज्यादा दाम पर बेची जाने वाली वस्तुएं नागपुर हॉटस्पॉट जैसे कई नागरिकों द्वारा पूछे गए सवालों का जवाब दिया आइए डालते एक नजर मनपा आयुक्त द्वारा की गई बातचीत पर नमस्कार आज आपण कोरोनाची साखळी कशी तोडायची या विषयावरती मी माझे विचार मांडणार आहे आणि कोरोनाची कोरोना व्हायरसची कोरोना साखळी जी आहे ती तोडण्यासाठी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस ती साखळी निर्माण कशी होते हे लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे आपल्याला ज्ञातच आहे की एक पॉझिटिव्ह पर्सन म्हणजे एक संशयित रुग्ण जो पॉझिटिव्ह आला तर तो रुग्ण कमीत कमी चारशे ते एक हजारपर्यंत व्यक्तींना बाधा पोचू शकतो बाधित करू शकतो आणि असा संसर्ग वाढत गेल्यास तो एपिडेमिक आणि पॅन्डेमिक होतो आणि म्हणून आज जगामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव एवढा मोठ्या प्रमाणात झालेला आहे की तो पॅन्डे म्हणून पॅन्डेमिक म्हणून डब्ल्यू एच ओनं डिक्लेअर केला आहे दोनशेपेक्षा जास्त देशामध्ये त्याचा फैलाव झालेला आहे लाखो लोक याच्यामध्ये बाधित झालेले आहेत अनेकजण मृत्युमुखी पडलेले आहेत अनेक जणांवरती उपचार चालू आहेत आणि बरेच याच्यामध्ये व्यवस्थित बरी होऊन आपल्या घरी गेलेले आहेत हा जो विषाणू आहे याचा प्रादुर्भाव रोखणे आणि याची साखळी खंडित करणे हा त्याच्यावरचा एकमेव आणि सर्वात चांगला उपाय आहे आणि म्हणून एकापासून हजारोपर्यंत जी साखळी जाते जो व्हायरस पसरला जातो ती खंडित करायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आज माझे मी विचार आपल्यासमोर मांडत आहे आपल्यासमोर हे विचार मांडण्याचं कारण असं आहे की भारतामध्ये महाराष्ट्रात नागपूरमध्ये वेगवेगळ्या शहरात जिल्ह्यात याचा या, या व्हायरसचा जो फैलाव आहे याचा जो विस्तार आहे तो अधिक अधिक गडत होत आहे म्हणजेच हा विषाणू आपले पाय खूप झपाट्यानं पसरवत आहे आणि म्हणून ही साखळी आपण सर्वांनी मिळून बंद करायची आहे रोखायची आहे तोडायची आहे आणि ती तोडण्यासाठी एकत्रित म्हणून आपल्याला काम करायचं आहे तर म भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मुळामध्ये हा व्हायरस आला तो फॉरेन ट्रॅव्हलर्सच्या माध्यमातून आपले जे इंडियन्स असतील किंवा फॉरेनर्स असतील ज्या देशामध्ये हा व्हायरस सुरू झाला तो चायनामधून सुरू झाला इतर देशामध्ये पसरला आणि त्या देशामधील नागरिक किंवा आपले नागरिक त्या ठिकाणी टुरिस्ट किंवा बिझनेस पर्पजसाठी गेले असताना ज्यावेळेस वापस आले त्यांच्या माध्यमातून हा व्हायरसचा प्रचार प्रसार आपल्या देशामध्ये झाला शहरामध्ये झाला आणि म्हणून पहिली गोष्ट जी शासनाने घेतली की जे इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स आहेत फॉरेन रिटर्न्स आहेत यांचं स्क्रीनिंग करणं त्यांचा ताप आहे का हे बघणं त्यांना कोरोनाची काही लक्षणं आहेत का हे बघणं म्हणून अशा प्रकारचा पहिलं मेजर्स की फॉरेन ट्रॅव्हलर्स किंवा फॉरेन रिटर्न्स हे आपल्या देशात येतानाच विमानतळावरती यांची तपासणी चालू केली आणि तपासणीच्या माध्यमातून त्यांना आयडेंटिफाय करणं कुणी पॉझिटिव्ह असेल तर त्यांना क्वारंटाईन करून हॉस्पिटलायझेशन करून ट्रीटमेंट देणं आणि जर ते पॉझिटिव्ह नसतील तर त्यांना होम क्वारंटाईन सांगणं कारण हा विषाणू पहिल्या दिवशी दिसेल की नाही असं सांगता येत नाही चौदा पाचव्या सातव्या चौदाव्या दिवसापर्यंत याची लक्षणं दिसू शकतात म्हणून चौदा दिवस होम क्वारंटाईन जे, जे, जे ने पेशंट किंवा जे असिम्टमॅटिक पेशंट यांना जे पॅसेंजर्स होते त्यांना सांगितलं गेलं ही त्याच्यातली पहिली स्टेप भारताने अडॉप्ट केलेली आहे आणि म्हणून जसा याचा विस्तार वाढत चालला त्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचं पाऊल की पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट माणसापासून माणसालापर्यंत हा संसर्ग वाढून द्यायचा नसेल तर माणसाचं एकत्र येणं थांबवणं हा त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा उपाय होय म्हणजे ही चेंज आहे ह्या व्हायरसची कोरोना व्हायरसची तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाणार नाही पसरणार नाही यासाठी सर्वात चांगलं आणि सर्वात महत्त्वाचं आणि एकमेव साधन म्हणजे कोणीही दोन व्यक्तींनी एकत्र यायचं नाही दोन वहिनी व्यक्तींनी ज्यावेळेस एकत्र यायचं नाही त्याचा अर्थ असा आहे की इवन घरामध्ये सुद्धा बसला ना तीन ते पाच फूट शक्यतोवर पाच फुटाचं अंतर ठेवावं जेणेकरून हुकून चुकून आपल्या घरातील एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह असेल संशयित असेल तर त्याच्यापासून हा व्हायरसचं ट्रान्समिशन दुसऱ्या व्यक्तीला होऊ नये हा त्याच्या पाठिमागचा उद्देश आहे आणि म्हणून शासनाने प्रत्येक लेवलला पहिलं जे पाऊल टाकलं की सोशल गॅदरिंग असतील इन्स्टिट्युशनल गॅदरिंग असतील लोकांचं एकत्र येण्याचे वेगवेगळे ठिकाणं असतील म्हणजे ते रिलिजियस असतील शाळा असतील कॉलेजेस असतील इवन कार्यालयं असतील म्हणजे गव्हर्मेंटचे कार्यालय असतील प्रायव्हेट किंवा अशा ज्या ज्याला म्हणतो आपण ते कार्यालय असतील ज्या ठिकाणी काम केलं जात ते थी असतील किंवा जे वाहतुकीचे साधनं आहेत बस असेल एरोप्लेन असेल ट्रेन असेल प्रायव्हेट व्हेकल्स असतील यांना एकत्र येण्यापासून रोखायचं गॅदरिंग धुऊ द्यायची नाही म्हणून लॉकडाऊन हे मेजर घेतलं गे गेलं आणि ते सर्वात अत्यंत सर्वात महत्त्वाचं मेजर आहे जेणेकरून लोकांशी एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध आला नाही तर पर्यायनं ना हा व्हायरसची चेंज आहे ते आपण ब्रेक करू शकतो विखंडित करू शकतो आणि हे विखंडन एक पर्टिक्युलर पिरियडमध्ये शंभर टक्के जर पाळलं तर हा व्हायरस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मृत होऊ शकतो किंवा एका व्यक्तीत असेल तर त्याच्यापुरता सीमित राहून त्याला जर ट्रीटमेंट केली तर पर्यायानं दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाही पर्यायानं अनेक ज्या एकापासून एका, एका बाधितापासून हजारो बाधितांना शेकडो बाधित बाधित करू शकतो ते आपण थांबू शकतो आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं मेजर जे आहे ते सोशल गॅदरिंग्ज बंद करणं मग ते मार्केट असतील इन्स्टिट्युशन्स असतील कॉलेजेस असतील शाळा असतील कार्यालय असतील सिनेमागृह असतील ह्या सर्व गोष्टी बंद केल्या आणि म्हणून लॉकडाऊन आपण भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे असतील यांनी जे केलं त्या पाठीमागचं कारणच हे आहे की हे विषाणूचा संसर्ग आणि याची साखळी विखंडित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो पाऊल आहे ते नागरिकांना व्यक्तींना एकत्र येऊ न देणे आणि म्हणून हे सर्व मेजर्स घेतले गेले अनफॉर्च्युनेटली शंभर टक्के याप्रमाणे लॉकडाऊन पाळलं जात नाही आणि म्हणून अजूनही प्रसार होत आहे माझी अशी विनंती राहील की आपण हे जे सोशल गॅदरिंग रिलिजियस गॅदरिंग स्पिरिच्युअल गॅदरिंग वर्कसाठी एकत्र येणं या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत वर्क फ्रॉम होम केलं पाहिजे अत्याश अत्यावश्यक सेवेशिवाय घराच्या बाहेर न पडणं हा त्याच्यापटला सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे आणि म्हणून आपल्याला हा विषाणूची साखळी जर विखंडित करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं पाऊल हे आपण उचललेलं आहे त्याला मात्र शंभर टक्के प्रतिसाद देणं हे अत्यंत आवश्यक आहे ते आपण केलं तर निश्चितच ही विषाणूची साखळी आपण पहिल्या प्रथम मोडू शकतो